रामकृष्ण हरी माऊली जय हरी, पाऊले चालती पंढरीची वाट। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज वाल्हे मुकामावरून लोणंद मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे। यावेळी आपल्याला निरा या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा झाला। यावेळी आपल्याला काही वारकरीची भेट झालेली आहे। हे वारकरी दोघे सख्खे भाऊ आहेत आणि गेली 11 वर्षापासून हे सोबत वारी करतात आणि त्यामध्ये हा बंधू प्रेमाचा एक चांगला संदेश देणारे हे वारकरी आपल्या सोबत आहेत। माऊली काय सांगाल, आपण वारी करताय, दोघे जण भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत, किती दिवसापासून ही वारी करताय आणि काय आनंद वारीचा? या वारी सोहळ्यामध्ये हरिभक्तपणान राजाभाऊ चोपदार यांच्या प्रेरणेने मी 2011 वारी सुरू केली। ते मला बोलले होते की पहिलेच वर्ष या, दुसऱ्या वर्षी तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्ही याल, तुम्ही अनुभव घ्या। आणि खरोखर तसंच झालं, पहिल्या वर्षाचा अनुभव घेतला आणि दुसऱ्या वर्षी सांगायची गरज पडली नाही। आणि तेव्हापासून आता आज जवळजवळ 12-13 वारी माझी होती आणि माझ्या बरोबरच माझे बंधू यांनी दुसऱ्या वर्षानंतर, म्हणजे माझं पहिलं वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते सुद्धा माझ्याबरोबर या वारीला यायला लागले। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। आणि त्याचा खरोखर आनंद होतोय, कारण मी तर कुटुंबात घरात काही पाहत नाही किंवा व्यवसायात काही पाहत नाही, मी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत काम करतो, सेवा करतो, तर कुटुंबाकडे त्यांनी पाहावं, धंद्याकडे पाहावं अशी माझी भावना आणि मी आल्यानंतर त्यांनी ती जबाबदारीने पाहावं असं वाटणं साहजिक आहे। परंतु तरी माऊली सगळं सांभाळून घेतील या माऊलींच्या दृढ श्रद्धेवर, विश्वासावर। तो सुद्धा यायला लागल्यानंतर त्यालासुद्धा येण्याकरता मी प्रतिबंध केला नाही। माऊली काय सांगाल, आपण दोघे सख्खे भाऊ हे वारी करत आहात, काय बंधू प्रेमाबद्दल आणि वारीची प्रेरणा कशी मिळाली त्याबद्दल? वारीबद्दल दिवंगत आपले रामप्रभू देखणे सरांचं लेख वाचला होता, आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधणारा दुवा म्हणजे वारी, आणि हे वाक्याचा माझ्यावर एवढा इम्पॅक्ट झाला आणि तेव्हापासून मग मी बंधून आधी आदल्या वर्षी जातच होते, पण तसं मी वारी चालू केली। बंधून तर आमचं असं ठरलं की एक वर्ष त्यांनी करायची, पुढच्या वर्षी मी करायची, अल्टरनेट करायची, पण पुढच्या वर्षी म्हटलं तुम्हाला तुला जायचं तर जा, नको जाऊ, पण मी मात्र जाणारच। आणि तिथून पण आम्ही दोघं वारीला यायला सुरुवात केली।